दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक जशी जवळ आहे तसं केंद्रातल्या राजकारणाने जोर पकडलाय भाजप विरोधात इंडिया आघाडीतील पक्ष एक एक करून एकत्रित येत भाजपला एक, एक मजबूत पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षांच्या वारंवार बैठका देखील होत आहेत मात्र विरोधी पक्षांच्या या स्ट्रॅटजीला छेद देण्यासाठी भाजपने मात्र पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आल्यानंतर रोज भाजपकडून नेमके कोणते धक्कादायक निर्णय घेतले जातील याबाबत तर्कवितर्क लढवले त्यातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री आणि माझी लष्कर प्रमुख वी के सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओ के स्वतःहून भारतातील थोडी प्रतीक्षा करा असं वक्तव्य केलंय व्ही के सिंग हे केंद्रीय मंत्री असण्याबरोबरच भारतीय सैन्याचे अस माजी लष्कर प्रमुख देखील राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे पण त्याच वेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारच्या धक्कादायक निर्णयांमध्ये पीओकेच्या संदर्भात देखील काही निर्णय होणार का याकडे देखील लक्ष लागले निवडणुकीच्या तोंडावर जनमत बदलण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारकडनं कोणते मुद्दे उचलले जातील कोणते धक्कादायक निर्णय पाहायला मिळू शकतात त्या निर्णयामागचं राजकीय मूल्य काय असू शकतं याचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय भिडू लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मितीसाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या मुद्द्याचा जोरदार वापर केला जाईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ आणि मग भाजप यांच्या अजेंड्यावर राम मंदिराचा मुद्दा कायमच वरच्या क्रमांकावर राहिलेला आहे अडवाणींची रथयात्रा त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडणं आणि त्याच्या माध्यमातून देशभर झालेलं धार्मिक ध्रुवीकरण यामुळे भाजपचा सत्तेत येण्याचा मार्ग सुलभ झाला होता त्यानंतरही न्यायालयीन लढाई चालू असताना भाजपकडून जय श्रीरामाचे नारे देऊन देशभर हिंदुत्वाची लाट आणली होती भाजपच्या याच हिंदुत्वाच्या मुद्द्याला बळ मिळालं ते सुप्रीम कोर्टात बाबरी मस्जिद राम मंदिर वादाच्या निकालाने सुप्रीम कोर्टाने विवादित बाबरी मस्जिदच्या जागी राम मंदिर उभारण्याचा आदेश दिल्यानंतर राम मंदिर उभारणीच्या कामाशी भाजप सरकारने सातत्याने स्वतःचा संबंध ठेवलाय मध्ये हा निर्णय आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन करून मोठा इव्हेंट करण्यात आला होता त्यानंतर युद्ध पातळीवर राम मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आता दोन हजार चोवीसच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या मंदिराचं उद्घाटन होणार आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे उद्घाटन होणार असल्याने या मुद्द्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटन संदर्भात देशभर वातावरण निर्मिती होईल असा कार्यक्रम भाजपकडून आखण्यात येईल आणि त्यासाठी काही धक्कादायक निर्णय देखील घेतले जाऊ शकतात मोदी सरकारकडनं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मितीसाठी दुसरा मुद्दा वापरला जाऊ शकतो तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचा आक्रमक हिंदुत्वाबरोबर राष्ट्रवाद हा देखील भाजपच्या राजकारणाचा प्रमुख मुद्दा राहिलेला आहे भाजपला या आक्रमक राष्ट्रवादाचे चांगले डिव्हिडंड देखील मिळाले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जो झाला होता त्याचा भाजपला निवडणुकीत मोठा फायदा झाला होता अशा वेळी बाबतीत मोदी सरकारकडून एखादा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते जनरल वी के सिंग यांचं विधान हे त्याचेच संकेत असल्याचं सांगितलं जात महत्वाचं म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यात ज्या घडामोडी घडत आहेत त्या सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात जाणाऱ्या आहेत मध्ये मोठ्या प्रमाणात तिथल्या स्थानिक नागरिकांनी पाकिस्तान सरकार विरोधात आंदोलनं सुरू केली अशावेळी भारत पाकिस्तानच्या या दुखत्या नसेचा फायदा उचलू शकतो असं जाणकार सांगतात आणि भारताकडून अशी खेळी खेळली गेल्यास एन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राजकीय फायदा मिळवण्याची एक आयती संधी मिळू शकते आणि हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या दोन्ही मुद्द्यांवरून भाजपला निवडणूक अजूनच सोपी जाऊ शकते निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून घेतला जाणारा तिसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणून ज्याची चर्चा आहे तो म्हणजे समान नागरिक कायदा आर्टिकल तीनशे सत्तर राम मंदिर आणि ट्रिपल तलाक हे भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण झाल्यानंतर एक महत्वाचं आश्वासन बाकी आहे ते म्हणजे समान नागरी कायद्याचं भाजप शासित हिमाचल प्रदेश आसाम या राज्यांनी तर समान नागरी कायद्याची तयारी देखील पूर्ण केली आहे समान नागरी कायदा हा मुस्लिम विवाह आणि इतर वैयक्तिक कायद्यात असलेले विशेष अधिकार बंद करेल अशी वक्तव्य भाजप नेत्यांकडून आली आहे त्यामुळे जर समान नागरी कायद्याला काँग्रेस आणि इतर पक्षांनी विरोध केल्यास त्यांच्यावर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करणं देखील भाजपला सोपं जाऊ शकत त्यामुळे केवळ वोट बँकेला खुश करण्यासाठी नाही तर विरोधी पक्षांना कात्रीत पकडण्यासाठी देखील भाजपकडून समान कायद्याची खेळी खेळली जाऊ शकते मात्र समान नागरी कायद्याशी काहीही संबंध नसताना देखील हा कायदा आल्यास आरक्षण धोक्यात येईल असा प्रसार काही ठिकाणी सुरू झाल्याने भाजप समान नागरिक कायद्यासाठी आता पहिल्यासारखी आग्रही असेल का याबाबतही या प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून घेतला जाणारा चौथा महत्वपूर्ण निर्णय असू शकतो तो म्हणजे चीन विरोधात आक्रमक भूमिका सध्या भारत आणि चीन संबंधात तणावपूर्ण शांतता आहे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे नुकत्याच भारतात झालेल्या जी ट्वेंटी समिटला अनुपस्थित देखील राहिले होते त्याचवेळी जगातल्या इतर महासत्तांशी संबंध वाढवताना दिसला ज्यामुळे चीन अजूनच सतर्क झाल्याचं जा सांगण्यात येतंय त्यातच चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग देखील सातत्याने मंदावत आहे अशा वेळी चीन सध्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये असल्याचं दिसतं मात्र याच वेळी जर चीनने भारताच्या भूभागात ज्या घुसण्याचा प्रयत्न केला आहे तो भारताचा भूभाग पुन्हा मिळवण्यासाठी भारत आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जाणकार सांगतात त्याचबरोबर चीनच्या विरोधात जेव्हा भारत उभा राहील तेव्हा संपूर्ण देश भारत सरकारच्या बाजूने उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळू शकतं त्यामुळे येत्या काळात चीन विरोधात आक्रमक स्टँड घेताना भारत सरकार दिसू शकतं आपण पाहिलेल्या या चार मुद्द्यांच्या पलीकडे पाचवा मुद्दा जो विरोधकांना हादरा देऊ शकतो तो म्हणजे मुदतपूर्व निवडणुकांचा केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या अर्थी तडकाफडकी संसदेचं अधिवेशन बोलवलं आहे त्याचा अर्थ सरकार काहीतरी मोठे निर्णय घेऊन मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकते असा अर्थ लावला जात होता सध्या देशाची राजकीय स्थिती पाहिल्यास विरोधकांची तयारी अजून सुरुवातीच्याच फेज मध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेतल्यास विरोधी पक्षाला तयारीला तितकासा वेळ मिळणार नाही त्यातच देशांतर्गत मान्सून कमी झाल्याने महागाईचा विशेषतः अन्न आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची महागाई वाढण्याची शक्यता आहे जी सरकारच्या विरोधात जाऊ शकते त्यामुळे देखील महागाईने उच्चांक गाठायच्या आधीच निवडणुकीचा कार्यक्रम उरकणं सरकारला फायद्याचं ठरू शकतं निवडणुकांच्या संदर्भात वन नेशन वन इलेक्शनची माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील स्थापन केली आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगात देखील या संदर्भात लगबग चालू असल्याच्या बातम्या येत आहेत मात्र वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जात आहे ती म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका घेण्यासाठी मोठी तयारी करावी लागेल आणि त्यासाठी वेळ लागण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे जर मुदतपूर्व निवडणुका सरकारच्या अजेंड्यावर असतील तर वन नेशन वन इलेक्शनच्या प्लॅनला मागे ठेवलं जाऊ शकतं थोडक्यात सांगायचं तर अँटी इन्कमबसी असू दे की विरोधकांची एकजूट असू दे या सर्वांना मागे टाकण्यासाठी येत्या काळात मोदी सरकारकडून राजकारण ढवळून काढणारे निर्णय घेतले जाऊ शकतात एवढं नक्की याशिवाय असे कोणते धक्कादायक निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतं तुमची मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका